स्त्री शक्तीची, तिच्या कर्तृत्वाची, तिच्या सामर्थ्याची तुलना दुर्गेच्या शक्ती सामर्थ्याशी केली जाते. आपल्या आसपास असणाऱ्या अनेक महिला परिस्थितीशी दोन हात करून संघर्षाच्या वाटेवरून चालत आयुष्याला सामोरे जात असतात. मात्र विशेष हे की तरीही त्यांच्यापाशी कडवटपणा नसतो. आलिया भोगासी असावे सादर इतका समंजसपणा त्या दाखवतात, तर दुसरीकडे अनुकूल परिस्थिती, कुटुंबियांचा पाठिंबा, उच्च शिक्षण याच्या जोरावर राजकारण, वैद्यकीय क्षेत्र यामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या महिलाही आहेत. नवदुर्गा या मालिकेत अशाच महिलांना आपण भेटणार आहोत. उत्तम गृहिणींचा प्रतिभाशाली प्रवास. भारतीय स्त्रिया कष्टाला कधीच घाबरल्या नाहीत. त्यातही ग्रामीण भागातल्या स्त्रिया 24 तास राबायला तयार असतात. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे लक्ष्मी कोलते. आज आपण आलो आहोत कंगराळी गावामध्ये. त्यांचं वय आहे 75. सून आणि मुलगा दगावल्यानंतर आपल्या नातवंडांना त्यांनी मोठं केलंय. त्यांच्यासमवेत त्यांची मुलगी पण आहे. आपण जाणून घेऊया या आजीनी या मुलांपण वाढवण्याचा प्रवास कसा केला. मला तुमचं गाव, तुमचं माहेर तुमच्याबद्दल सांगा. तुमचं माहेर खणगाव आणि सुईबाईच्या बाजूला. माझं 14 वर्षाचे असताना माझं लग्न झालं. त्यानंतर तिघे मुलगे, एक मुलगी झाली. आमचे मालक भाताचं पोत पडून मारले. काय करत होते मालक? शेती करून नाही, बडकी काम करत होते. हे दरवाजे, खिडकी, कपाट असलं. मग ते एक दिवस मळणी होती आमची. ते मळणी भरलो पोती येते वेळे मी सगळी येलो, पोर बी आमची, मी बी. त्यांचा पाय सरकला, त्यांनी पडले आणि ते ओझ अंगावर पडले. आजी, तुम्ही लग्न करून आलात तेव्हा तुमच्या इथे सासरी कोण कोण होतं? एकत्र कुटुंब होतं? सासू, सासरा, तिघे धीर, तिघी नंदा. अरे बापरे. मग तेव्हा सगळी कामं तुम्हाला लागायची का सगळे मिळून करत होते? सगळे मिळून करे. शेतीवाडीतली मिळून करी, घराचा स्वयंपाक वगैरे मी करे. हा, पण मग तुमचा मुलाला काय झालं आणि सून आणि मुलगा कशाने गेले? सून आणि मुलगा सुनेला आधी बिले टिंबर झाला तिला डोक्याला. मग ते काळे दवाखान्यासाठी गेलो. त्याला गॅरंटी दिसून होत नाही म्हटला. मग ते मुलगा 4 वर्षाचा होता तेव्हा ती वारली. परत दुसरी केलो. दुसरी ती बरोबर निघून तिला हाकलून घातलं. त्यानंतर आमचा मुलगा मारला. तेव्हा ही मुलं केवढी होती? हो, दुसरी शाळेत होता आणि तो लहान 4 वर्षाचा होता. मग तेव्हापासून ह्या मुलांना वाढवायचं काम तुम्हीच करत आलात. काय काय करत होतात त्यावेळी? आता तुमची परिस्थिती खूप चांगली झाली आहे, पण तेव्हा तुम्ही शेतात जात होतात, काय काम करत होतात? असंच की गावणाला भाजीकडे जायचं, भांगडाला जायचं, शेतीमध्ये काम करायचं, असं केलं. किती तेव्हा किती पैसे मिळायचे आणि पैसे आणि घर चालवण्यात? 60 किंवा 70 रुपये मिळत. मग हे आता आमचं शेताचं भात होता, पोटाला होता. असं भाचं खाणं करूसाठी, बाजार करूसाठी तेवढा पैसा कमी. म्हणजे हे पूर्ण मॅट्रिक झालं, हे म्हणा कामाला लागलं. पण तुम्ही एकेकाळी गौंडी कामाला पण जात होतात? गौंडी कामाला गेलो. म्हणजे काय करत होतात, कुठे जात होतात? फॅक्टरीमध्ये जाऊन ते विटा उचलायचं, फुट्या उचलायचं, हे सगळं करायचं. तेव्हा तुमच्या शरीराला त्रास होत नव्हता? अजिबात नाही. अजून बी नाही मला काही सुद्धा. अजून पण काम करते, शिरा खायला ते. अजून पण घरी गुरं आहेत. मग त्यांचं कोण बघते? मला येऊन मुलगा गावात म्हणता सकाळचं पोंडा पाणी दूध करताय. मी स्वयंपाक करतो, ते मला शेण बिन सर्व बघते. खरं मी तुमच्याकडे परवा पण भेटले, आता पण भेटले, तुम्हाला असं काही दुःख वाटत नाही आपल्या नशिबाला हे काय आलं म्हणून? कारण खूप कारण आताच्या मुली एवढं काय झालं की लगेच भांडून त्याचा त्रास करून. तर तुम्ही काय सांगा अशा नवीन मुलींना? तुम्ही एवढे कष्ट काढलेत, संसार टिकायचा असेल तर काय करायला पाहिजे सांगा? आता त्यानंतर काय करतात? असं कर बाई, असं कर सांगायचं आणि बसायचं ग, सांगू ना, चालवून घ्यायचं. आता तिघी सुद्धा एक पावलाने चालवून घेतलं की 4 मुलांचे एकदम लग्न केले त्यांनी त्या दानमा मंदिरामध्ये. त्या चारही सुद्धा झाल्या, हिचं एकाच लग्न केलं, एकदा झालं. 4 लग्न तुमच्या मुलांची? 4 मुलं आहेत तुम्हाला? 4 मुलं, एक मुलगी, 3 मुलगी. आणि ते कुठे आहेत मग आता? तो एकटाच आहे त्यातला. त्यांचा बाबा वारला आणि सावंतवाडीला कंत्राटात मोठा होता. अरे बापरे, काय 2 मुलांचा मृत्यू पचवणं सोपी गोष्ट नाहीये. आणि आता भाऊ पण मरला. अरे बापरे. त्याच्या पाठीवर दुःख वाटत आहे. काय करायचं? तवा आठवण करायचं, तवा विसरून सोडायचं, काय करणार? पुढच्या चढून की काढा.
धरून बसून तर जमतं नाही. संसार आत्ताच्या मुलांची टिकायसाठी तुम्ही फार सोसले आणि तुम्ही खूप सोशिक पण आहात, तर तुम्ही आजच्या तरुण मुलींना काय सांगाल? असं करा असं करा म्हणून सांगायचं, तर त्यांनी केल्या करतात नाही तर राहतात की नाही. आता आमचं संपलं म्हणून आम्ही राग धरून चाललो नाही, आणि मी त्यांना सांगायचं करून घ्यायचं आणि काय करणार. पण तुम्ही ह्या दोघांना एवढं मोठं केलं वाढवलं, त्यांना पण तुमची खूप कदर आहे असं दिसतं. तसं काय नाही, आमची मंत्रविका आम्हाने कधी वावगं करत नाही. पण आता तुम्ही कुठल्याही कामाला जात नाही का? अजूनही जाता कामाला? आता नाही, आता नातवंडांनी सुख त्रास होता, धाप लागते. हा तुमच्यावर तुमची मुलगी पण आहे, त्या काय करतात? तिची केलेलं काम रात पडेला, सकाळी आपल्या घरातलं काम करते. म्हणजे तुमच्या कष्टाची राबण्याची सवय त्यांना पण आली. खाली बसत नाही कोण, सर्वी काम. आता काय फक्त नाचून यायची वाट बघायला? तेवढंच बघायचं. ती आली म्हणजे झालं. म्हणजे चौकन कष्टाळ व्हायचं ना, आपल्यातलीच करलेली आहे ती, कष्टाळ आहे ती करण्यासाठी. वय 75, पण मन बघितलं तर अजूनही तरुण आहे. आपण कुणाच्याही अध्यात्मध्यात जायचं नाही, आपण सांगायचं, ऐकलं तर ठीक, नाही तर सोडून द्यायचं, इतका सरळ व्यवहार आजींचा आहे. अनेक कष्ट त्यांनी उपसलेत, गौंडी काम केलंय, गुरं राखायला गेलेले आहेत, शेतात भांगलायला गेलेले आहेत, पण मनात आजपर्यंत कुठलाही कडवटपणा नाही आहे. मुलांच्या आठवणींनी कधी कधी डोळे पाणावतात, पण नातवंडांच्याकडे बघून परत लगेच डोळे पुसून पुन्हा नव्याने उभे राहतात. या आजींचा आदर्श खरं म्हणजे पुढच्या पिढीनी घ्यायला हवाय. त्या सांगतायत की आपण आपलं काम करत राहायचं, आणि मला वाटते त्यांच्या आनंदी राहण्याचं हेच कदाचित सूत्र असेल. कॅमेरामन कुमारसह मी मनीषा, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव.